आज आपण घनमूळ शिकूयात मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो की एका संख्येला तीन वेळा स्वतःशीच गुणले तर त्याला आपण एच्या घनरूपात व्यक्त करू शकतो आणि ह्यातून मिळालेल्या संख्येला आपण घनसंख्या म्हणजेच परफेक्ट क्यूब किंवा पूर्ण घन असे म्हणतो आज आपण घनाची विरुद्ध क्रिया घनमूळ बाबत बोलूयात तुमच्या लक्षात असेलच की तीनचा तिसरा घात बरोबर सत्तावीस आहे यालाच आपण म्हणू शकतो की सत्तावीसचा घनमूळ तीन आहे आणि ह्याला आपण अशा प्रकारे दर्शवतो लक्षात ठेवा हे घनमुळाचे चिन्ह आहे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की चारचा घन बरोबर चौसष्ट आहे याला वेगळ्या पद्धतीने असे म्हणू शकतो की चौसष्टचे घनमूळ चार आहे तर सांगा जर पाच चा घन बरोबर एकशे पंचवीस आहे तर एकशे पंचवीस चे घनमूळ काय असेल करा विचार करा अगदी बरोबर असेल अशा प्रकारे तुम्ही अजून काही घन आणि त्यांचे घनमूळ इथे पाहू शकता व्हिडिओ थांबवून यावर विचार करा आपण सर्व संख्यांचे घनमूळ लक्षात ठेवू शकत नाही अशा मध्ये हे आवश्यक आहे की आपण कोणत्या तरी पद्धतीचा वापर करून घनमूळ काढायला शिकू चला अशाच काही पद्धतींविषयी सगळ्यात आधी आपण मुख्य घटक म्हणजे फॅक्टरायझेशनचा उपयोग करून घनमूळ कसे काढतात हे शिकूयात चला एक हजार सातशे अठ्ठावीसचे घटक काढू यासाठी आपण एक हजार सातशे अठ्ठावीसचे मुख्य घटक काढू या पद्धतीत आपण संख्येला मूळ संख्यांनी भाग देतो जोपर्यंत आपल्याला न भाग जाणारी संख्या अथवा एक नाही मिळत जसे इथे आपण एक हजार सातशे अठ्ठावीसला क्रमाने दोन 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 तीन तीन आणि तीनने भाग देऊ हे सर्व एक हजार सातशे अठ्ठावीसचे मुख्य घटक म्हणजे प्राईम फॅक्टर्स आहेत आता आपण एक हजार सातशे अठ्ठावीसला मुख्य घटकाच्या गुणाकाराच्या रूपात अशा प्रकारे लिहू जे आपण दोनचा तिसरा घात गुणिले दोनचा तिसरा घात गुणिले तीनचा तिसरा घात अशा प्रकारे लिहू शकतो घातांकांच्या नियमांमध्ये एक नियम हा पण आहे की ए चा एम वा घात गुणिले बी चा एम घात बरोबर ए गुणिले बीचा एम वा घात या नियमाचा उपयोग करून आपण घटकांच्या ह्या गुणाकाराला दोन गुणिले दोन गुणिले तीनचा तिसरा घात असे लिहू शकतो ज्याचा अर्थ होईल बाराचा तिसरा घात म्हणजेच बाराचा तिसरा घात बरोबर एक हजार सातशे अठ्ठावीस आहे किंवा आपण म्हणू शकतो की एक हजार सातशे अठ्ठावीसचे घन मूळ बारा आहे इथे आपण एक हजार सातशे अठ्ठावीसचे घन मूळ बारा मिळवले आहे।, आहे नाही मजेदार कृती तुम्हाला अजून एक मजेशीर पद्धत शिकायची आहे का ह्या पद्धतीने तुम्ही बिना कागद किंवा पेनने कोणत्याही पूर्ण घनाचे घन मूळ प्राप्त करू शकता तर चला हे समजून घेऊयात समजा तुम्हाला बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे घन मूळ काढायचे आहे प्रथम कृतीमध्ये आपण दिलेल्या संख्येमध्ये उजवीकडून तीन तीन अंकाचे गट पाडू जसे इथे आपण सातशे अडुसष्टचा सा एक गट बनवू आणि बत्तीसचा दुसरा गट बनवू कृती दोन जर तुमच्या लक्षात आले असेल तर आपण मागील व्हिडिओमध्ये मा संख्या आणि त्यांच्या घनाच्या शेवटच्या अंकांसोबत एक संबंध दाखवला होता चला ते पुन्हा आठवूयात जर संख्येमध्ये एकक स्थानचा अंक शून्य एक चार पाच सहा किंवा नऊ असेल तर अशा संख्येच्या घनाच्या एकक स्थानचा अंक पण तोच असतो जर संख्येमध्ये एकक स्थानचा अंक दोन असेल तर घनाच्या एकक स्थानचा अंक आठ असतो आणि जर संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आठ असेल तर घनाच्या एकक स्थानचा अंक दोन असतो अशा प्रकारे जर संख्येमध्ये एकक स्थानचा अंक तीन असेल तर एकक अंक सात असतो आणि जर संख्येमध्ये अंक सात असेल तर एकक स्थानचा अंक असतो तर सांगा इथे संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आठ आहे तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानचा अंक काय असेल करा करा विचार करा अगदी बरोबर घनमुळाच्या एकक स्थानचा अंक दोन असेल अशा प्रकारे आपण दिलेल्या पूर्ण घनसंख्येच्या अंतिम अंकावरून घनमुळाचा अंतिम अंक मिळवू शकतो आता तिसऱ्या आणि अंतिम चरणात आपण अंकांचा दुसरा समूह घेऊयात यामुळे या आपल्याला ही संख्या प्राप्त होईल नंतर आपण शोधूयात की बत्तीसची ची जवळची परंतु याच्यापेक्षा छोटी पूर्ण घनसंख्या कोणती आहे जर आपण पाहिले तर बत्तीस तीनचा तिसरा घात म्हणजे सत्तावीस आणि चारचा तिसरा घात म्हणजे चौसष्टच्या मध्ये आहे म्हणून बत्तीसशी ची जवळची परंतु ह्याच्यापेक्षा छोटी पूर्ण घनसंख्या आहे सत्तावीस मग आपण ह्या पूर्ण संख्या सत्तावीसचे चे घनमूळ तीन दिलेल्या संख्येच्या घनमूळाच्या दशक स्थानावर लिहू अशा प्रकारे मिळालेली संख्या बत्तीस बत्तीस हजार सातशे अडुसष्ट या संख्येचे घनमूळ आहे जर हे सिद्ध करायचे असेल तर तुम्ही कसे कराल सोपे आहे कारण बत्तीस बत्तीस हजार सातशे अडुसष्टचे चे घनमूळ आहे याच्या विरुद्ध कथन बत्तीस हजार सातशे अडुसष्ट बत्तीसचा घन आहे हे सत्य असेल म्हणजे बत्तीसचा तिसरा घात बरोबर बत्तीस हजार सातशे अडुसष्ट होईल तर मिळालेले उत्तर बरोबर आहे आपण बघू शकतो की बत्तीस गुणिले बत्तीस गुणिले बत्तीस बरोबर बत्तीस हजार सातशे अडुसष्ट म्हणून मिळालेले उत्तर योग्य आहे लक्षात असू दे ही एक अनुमानित पद्धत आहे फक्त पूर्ण घनासोबतच काम करेल तर आज आपण शिकलो घन मूळ पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही मजेशीर उदाहरणे पाहूयात